चला मित्रांनो सामना चालू करा, ग्रँड फिनालेची लढत आहे आणि लख प्रकाशामध्ये पार पडली जावी। सामन्याला सुरुवात होती आहे मेगा फिनालेची लढत। अखिलेश इलेवन संघाचे दोन धुरंधर फलंदाज मैदानावरती सज्ज, अभय आणि राम ही जोरी सलामीवीरांची मैदानावरती सज्ज झाली आहे, व्यूहरचना सज्ज झाली। आपण पाहतोय वेदांत विशाल संघाची फायनलची ही लढत। या फायनलच्या लढतीसाठी मात्र प्रेक्षकांची प्रचंड गर्दी बघायला मिळते। मैदानाच्या चारही बाजूला जर आपण नजर मारली तर मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग उपस्थित आहे आणि गोलंदाजीच्या मार्गवरती गोलंदाज सज्ज होत आहे। दिनेश अनुभवी गोलंदाज, अनुभवी फलंदाज, एक ऑलराउंडर पर्सनॅलिटी, जर्सी नंबर 04 आणि सज्ज झालाय गोलंदाजीसाठी। पंतांच्या डाबीकडून एक 15-20 पावलांचा रणअप। हा चेंडू, या चेंडूला मात्र कवच्या दिशेनं खेळायचं होतं। चांगलं क्षेत्ररक्षण तिथं बघायला मिळालं, एकच धाव या चेंडूवरती येताना बघायला मिळेल। धावफलकाचा श्रीगणेशा सुरुवात होती धावफलकाला। अखिलेश इलेवन संघाची एक धाव धावफलकावर। पुन्हा एकदा दिनेश आणि यावेळेस सज्ज असेल राम असे स्ट्राईक वरती। हा डिटर फलंदाज सकाळच्या सत्रापासून मात्र या फलंदाजानं मन जिंकली आहे। खूप चांगली फलंदाजी त्यांनी सकाळच्या सत्रापासून दाखवली आहे आणि तोच फलंदाज राम मात्र आता स्ट्राईक वरती आहे। हा फटका चांगला आहे, अतिशय चांगला फटका। दोन क्षेत्ररक्षकांच्या मधनं चेंडूला वेगानं काढतोय। हा कवरच्या दिशेला आलेला चांगला फटका, चौकार। यावेळेला क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा हा फटका होता, अतिशय चांगला फटका। रामच्या बॅटमॅनने आलाय, रामला आपण सकाळपासून पाहिलंय, मोठे फटके मारायला प्रयत्न करतोय, मात्र यावेळेला स्वतःची नजाकत दाखवली, चौकार वसूल केला। तदनंतर कमबॅक करत असताना दिनेश हा डॉट चेंडू आलाय। सांगत असताना सुद्धा वार प्रतिवार करण्यासाठी सज्ज आहोत, आम्ही सुद्धा झुंज देण्यासाठी सज्ज आहोत। समोर ताकदवर राम असेल तर आमच्या जवळ सुद्धा दिनेश नावाचा असर आहे। गोलंदाजीसाठी दिनेशला आपण पाहतोय, चांगली गोलंदाजी या वेळेला करतोय। या चेंडूवरती एकच धाव आली आहे। सूर्यदेवता अस्ताला जाताना आपण पाहतोय मित्रांनो, अगदी शेवटचा सत्र या स्पर्धेचा शेवटची हिस्सा, शेवटचा सामना, अंतिम सामना आपल्या सर्वांच्या भेटीला। गोलंदाज पुन्हा एकदा दिनेश सज्ज, रिव्हर्सचा असर बाहेर काढला, या वेळेस मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे। क्षेत्रक्षक चेंडूच्या खाली आहे, इथं चुकी करणार नाहीये आणि अमेला मात्र ही चुकी किती महागात पडेल। या वेळेला सरळ बॅटनं खेळणं गरजेचं होतं, अपेक्षित होतं, अपेक्षांचा मात्र इथं भंग करत असताना सर्वोच्च हा त्यांच्या अमय बॅक टू द पॅवेलियन। सहा धावा धावफलकावर, पहिले षटक प्रगतीपथावर गोलंदाज दिनेशला आपण पाहतोय। चांगला फलंदाज ज्याची मात्र सकाळपासून अतिशय चांगली फलंदाजी झाली होती, जबरदस्त फॉर्म मध्ये होता तो अमे, मात्र
इथं बाद झालाय. दिनेशच्या विरोधात हल्ला चढवायचा होता, रिवर्सचं असं बाहेर काढलं होतं आणि त्या प्रयत्नामध्ये मात्र तो बाद झालाय. यावेळेस दिनेश आणि समोर पहाडासारखा उभा असलेला राम, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, स्वीट साऊंड, हा षटकार. षटक बघायला मिळत होतं सुरुवातीच्या पाच चेंडूवरती, मात्र शेवटच्या चेंडूवर षटकार खेचल्यानंतर इथं मात्र इकॉनॉमी बिघडवत असताना गोलंदाजाची धावफलकावरती 12 धावा बघायला मिळतात. अतिशय चांगली सुरुवात अखिलेश इलेव्हन संघाची. शेवटच्या चेंडूवरती षटकार मारून रामनं मात्र धावफलकाचा आलेख इथून वाढवला. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज आहे. अतिशय नामवंत गोलंदाज, खूप चांगली गोलंदाजी आज सकाळपासून त्यानं दाखवली. आपल्या संघाला एक स्थिती मध्ये आणून ठेवण्याचं काम त्यानं केलं. तो संजय गोलंदाजीसाठी आपण पाहतो. या चेंडूवरती 2 धावा आल्या, 14 धावा धावफलकावरती. फलंदाजीसाठी आपण स्ट्राईकवर पाहतोय मिक्का आणि नॉन स्ट्राईक वरती राम आहे. संजयचा हा पुढचा चेंडू मिक्कासाठी एमएस टाइम, मात्र नशिबाची साथ मिळतीये. भोजन स्थळावरती हा चेंडू मात्र इथून लँड झालाय. एकच धाव्या चेंडूवरती दुसरा षटक मार्गस्थ आहे. अतिशय चांगली गोलंदाजी संजय, कमबॅक करण्याचा प्रयत्न. पहिल्या षटकामध्ये जेव्हा 12 धावा आल्या तेव्हा मात्र थोडीशी संभ्रमावस्था होती डगआउट मध्ये. त्यानंतर संजय आलाय, या 2 चेंडूवरती केवळ 3 धावा खर्च केला. चला 4 षटकांचा हा सामना आहे आणि अंधाराचं सावट हळूहळू मैदानावरती आपल्याला पसरताना बघायला मिळत. रामला पुन्हा एकदा स्वतःसाठी जागा बनवायची होती आणि ऑन साइडला खेळायचं होतं, मात्र खूप चांगला चेंडू हाताळताना आपल्याला बघायला मिळतोय. संजय बोटांची जादू चेंडूवरती इथं मात्र दाखवली आणि चेंडूला हलवार रित्या रिलीज केला. गती परिवर्तन चांगलं बघायला मिळालं संजयचं, त्यामुळं रामला मात्र इथं टायमिंग साधता आलं नाही. यावेळेस अतिशय अप्रतिम झेल बघायला मिळतोय. मिकानं त्यावेळेला शॉर्ट लेगच्या क्षेत्ररक्षकाला पार करण्याचा प्रयत्न केला, एक अप्रतिम झेल तिथं टिपला जातोय आणि मिकाचा खेळ समाप्त होतोय. बॅक टू द पॅव्हिलियन. बाद झालाय मिक्का. संजयने मात्र इथं कमबॅक करून दिला. संजयच्या खात्यामध्ये यश मिळत आहे आणि संघाला सुस्थितीमध्ये आणण्याचं काम केलं जात आहे. पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या होत्या, पण नंतरच्या या षटकामध्ये गुड कमबॅक बघायला मिळत आहे. संजयच्या माध्यमातून आपल्या संघाला एक चांगली उभारी देणारं षटक इथं हाताळत असताना अतिशय चांगली कमिटमेंट, चांगलं क्षेत्ररक्षण, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि इथं मैदानात काय घडतंय, अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळाली. राम पहिली धाव अतिशय वेगानं कम्प्लीट केली आणि दुसऱ्या धाव्यासाठी सुद्धा रवाना झाले. दोनही धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या आणि धावफलकाला वाढवलं 2 धावांनी. 18 धावा आपण पाहतोय धावफलकावरती आणि मेगा फिनालीची लढत आहे. 4 षटकांचा हा सामना. संजय अतिशय चांगला चेंडू, संजयचा यष्टीरक्षक चेंडूच्या खाली, बराच वेळ चेंडू हवेमध्ये आणि इथं मात्र फलंदाज बाद होताना आपल्याला बघायला मिळेल. संजयच्या पदरात हे यश मिळतंय आणि संघाच्या पदरामध्ये यश मिळत असताना
संजयची गोलंदाजी अतिशय चांगली झाली आहे आणि या षटकामध्ये चांगलं कमबॅक करत असताना संजयनं खर्च केला केवळ 6 धावा आणि गडी बाद केले ते मात्र 2. शाम बाद झाला आणि त्याच्या जागेवरती आपण पाहतो या अगोदरच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच रवी सिंग, एक स्टायलिश खेळाडू खेळपट्टीवरती रवाना होताना आपल्याला बघायला मिळतो. त्याला मात्र इथून धावांचा आलेख वाढवावा लागेल. 2 षटकांच्या अखेरीस 9.00 ची सरासरी राखत असताना 18 धावा धावफलकावरती आपण पाहतो आणि तिसरं षटक मार्गस्थ होत आहे. सुनील नावाचा गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती सज्ज आहे. त्याच्यासमोर आव्हान रवी सिंग, रमेश सिंगचा अतिशय चांगला चेंडू खुलवा टप्प्याचा चेंडू कॉट बिहाइंडचा अपील अपील उचलून धरत असताना पंच इथं दाद देतात गोलंदाजाला आणि पंचांचा बोट आकाशाकडे जात असताना आल्या त्याच पावली परतत असताना आपल्याला पाहायला मिळतोय रमेश सिंग बॅक टू द पॅव्हिलियन. चला मित्रांनो, वेळ खर्च करू नका. आपल्याला अंतिम सामना योग्य प्रकाशात खेळणं खूप गरजेचं आहे. गोलंदाज सुनीलला आपण पाहतोय, खूप चांगली गोलंदाजी आहे. पुन्हा एकदा सज्ज डाकूर आता नवीन फलंदाज मैदानात अजय आणि रामला मात्र किल्ला लढवावा लागेल. धावसंख्या उभारावी लागेल. पाया घातलाय तर पायावरती कळत चढवावा लागेल. यावेळेस स्लोवर्वन डावखुर आताच्या फलंदाजासाठी राऊंड द विकेट येत असताना सुनीलनं हटवलेला हा चेंडू खूप सुंदर पद्धतीने इथं चेंडूला रिलीज केला. या चेंडूवरती कुठल्याही प्रकारची धाव आली नाही. धावफलक स्थिरावलेलं. 18 धावांवरती काय गोलंदाजी केली जाते. तिसरं षटक मार्गस्थ आहे. सलगचे 2 चेंडू, कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. 24 चेंडूंचा हा सामना अंतिम सामना आहे आणि अशा वेळेला एक एक चेंडू तुमच्यासाठी मात्र लाख मोलाचा असतो. हा चेंडू सुद्धा खूप सुंदर रीते हाताळला. एकच धाव्या चेंडूवरती अजयला मात्र बिगिट करण्याचा मानस आहे. त्याला सक्सेस होऊ देत नाहीये आणि पायामध्ये अक्षरशः बेड्या घालण्याचं काम केलं जात आहे. गोलंदाज सुनीलनं चांगलं कमबॅक करून दिलं आपल्या संघाला. 3 चेंडूंचा मात्र त्यानं खेळ दाखवला. एक गडी सुद्धा बाद केला. अद्यापर्यंत एकच धाव त्यानं खर्च केली आहे. फायनलच्या सामन्यामध्ये कसा गोलंदाज असावा, गोलंदाजी कशी केली जावी याचं मूर्तिवंत उदाहरण मात्र समोर आता यावेळेला राम आहे. फटका चांगला आहे. तितकी चांगली क्षेत्ररक्षणाची साथ मिळती आहे. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. सुंदर रीत्यानं चेंडूला हाताळलं, चेंडूला पकडलं आणि फेकी सुद्धा वेगानं केली आहे. खूप चांगली आहे. कमिटमेंट 100% मेहनत मैदानावरती अंतिम सामन्यामध्ये आपल्याला बघायला मिळतीय. प्रयत्नांची पराकाष्ठा, प्रयत्नांवरती अतिशय खरे उतरताना आपल्याला बघायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षण करताना आपल्याला वेदांत विशाल संघाचे यावेळेस रामच्या आवडीचा चेंडू. या चेंडूला मात्र फिरकावून दिलाय मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. हा मोठा तडाखा षटकार. सत्तावीस धाबा. तिसरं षटक गोलंदाज सुनीलला आपण पाहतो. चांगली गोलंदाजी इकॉनॉमिकल करत होता मात्र यावेळेस रामच्या रडार मध्ये चेंडू सापडला. 36 रुपयाच्या चेंडूसाठी मात्र तो वाट पाहत होता आणि तशाच पद्धतीचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला आहे.
चेंडू थांबणार नाहीये. टप्पा खाल्ल्यानंतर सरळ जातो सीमारेषेच्या बाहेर चौकार. एकतीस धाबा तिसरा षटक मार्ग असतो. तीन षटकांच्या समाप्तीनंतर आपण जर पाहिलं तर धावफलकावरती 31 धावा आपल्याला बघायला मिळतात. अतिशय सुंदर ही स्पर्धा. शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये फायनलचा हा थरार आपल्याला बघायला मिळतोय आणि या फायनलच्या मेगा फिनालेच्या लढतीमध्ये अतिशय चांगली फलंदाजी रामनं दाखवली आहे. सकाळच्या सत्रापासून खूप सुंदर फलंदाजी करत होता आणि आता सुद्धा शेवटच्या फायनल सामन्यामध्ये ताकदीची फलंदाजी सातत्यानं दाखवतोय. गोलंदाजी मार्कवरती शेवटचा षटक मार्गस्थ होतोय. नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस केला जातोय संजय गावडा. बऱ्याच वेळापासून आपण पाहत होतो स्कोरच्या भूमिकेमध्ये त्यांनी अतिशय चांगली कामगिरी पार पाडली आणि आता मात्र संघाची कमान हातामध्ये घेत असताना हे अंतिम षटक स्वतःच्या खांद्यावरती घेतलंय सज्ज. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं गोलंदाजीसाठी सज्ज असेल. डावखुऱ्या उजव्या हातानं डाव्या बाजूनं आणि डावखुऱ्या हाताचा फलंदाज स्ट्राईक वरती. हा चेंडू पहिला चेंडू गावडा याचा चेंडू हवेमध्ये आणि इथं टिपला जातोय छेल आणि फलंदाज होतोय फेल. पहिल्या चेंडूवरती गडी बाद. गावडाचा पुढचा चेंडू यावेळेस समोर आहे रामाचं आव्हान. रामला मात्र थांबून ठेवायचं असेल तर चांगल्या चेंडूंची गरज. चांगल्या चेंडूवरती मात्र कमांड मिळवावी लागेल. चांगल्या टप्प्यावरती चेंडू टाकावे लागतील. रामला जर थांबवायचं असेल तर मात्र एखाद्या कसलेल्या गोलंदाजाप्रमाणे मात्र गोलंदाजी करावी लागेल. गावडाला आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती गडी बाद केल्यानंतर इथं मात्र अशा पल्लवीत केल्यात. विशाल वेदांत संघाच्या या वेळेस राम थांबेल तो राम कसला चेंडू थांबणार नाहीये. हा मोठा फटका रामच्या बॅट मधन हा तिसरा मोठा धमाका षटकार. धावफलकाला मात्र वाऱ्याच्या वेगानं वाढवतोय. 38 धावा धावफलकावरती बघायला मिळतात. राम नावाचं वादळ मैदानात घोंगावतंय. या वादळाला थांबवणं अतिशय गरजेचं आहे. या वादळाला मात्र रोखणं खूप गरजेचं असतं. अंतिम सामना आहे आणि यावेळेस रामला मात्र जाळ्यामध्ये अडकवलंय. मिस टाइम झालेला स्ट्रोक. अतिशय चांगला चेंडू गावडा याचा. यावेळेस बॅक ऑफ द हँड हाताळलं स्लोवर वन हाताळत असताना रामच्या बॅटच्या टोला स्पर्श झालेला हा चेंडू हवेमध्ये बराच वेळ होता. इथं मात्र झेल टिपला जातोय आणि रामला माघारी पाठवलं गेलं. नवीन फलंदाज अनिल आलाय. गावड्याचा हा चेंडू बॅटला इनसाइड एज घेतोय आणि चांगलं क्षेत्रक्षण त्या ठिकाणी अडवलं. एकाच धावेवरती संतुष्ट राहावं लागतं. षटकातील दोन चेंडू शिल्लक असतील गावडायाचे. शेवटचा अंतिम षटक चालू आहे. गावडायाचं षटक शेवटचं षटक. अतिशय चांगला चेंडू बघायला मिळाला. खूप चांगली क्षेत्ररक्षण सुद्धा बघायला मिळालं. यष्टीरक्षकांची चांगली साथ या चेंडूवरती बघायला मिळाली आणि गडी यष्टीशी देताना बाद होतोय. स्टंपिंगच्या रूपामध्ये आलेली विकेट. गावडा नावाचा गोलंदाज अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. आपल्या संघाला चांगलं कमबॅक करून देण्याचं काम करतोय. रामला बाद केल्यानंतर मात्र धावांचा आलेख थांबवला. धावांची भर घातली जात होती जी थांबवली. 39 धावा धावफलकावरती बघायला मिळतात. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. या चेंडूवरती किती धावा येतील हे मात्र चित्र ठरवतील.
टार्गेट काय असेल या अंतिम सामन्यामध्ये? फलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतील दुसऱ्या इनिंग मध्ये विशाल वेदांत संघाचे दोन आघाडीचे फलंदाज दिनेश आणि अनुप. आपण पाहतोय सकाळपासून अतिशय चांगली फलंदाजी त्यांनी केली आहे, यावेळेस सुद्धा तशीच फलंदाजी करावी लागेल. शेवटचा चेंडू घेऊन सज्ज गावड्याचा हा चेंडू, चेंडू हवेमध्ये अतिशय चांगला फटका डावखुऱ्याचा हा फलंदाज, अतिशय देखणा स्ट्रोक षटकार. चार षटकांचा पूर्वार्ध संपन्न झाला, 45 धावा धावफलकावरती आणि 46 धावांचं आव्हान. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. फलंदाज सूरज या दोन फलंदाजांच्या खांद्यावरती जबाबदारी असेल. 24 चेंडू आणि 46 धावांची गरज आहे. आव्हान कठीण आहे, आव्हान मोठं आहे, मात्र संघर्ष करावा लागेल. आयुष्यात जर विजयी व्हायचं असेल तर संघर्षाला पर्याय नसतो मित्रांनो. तुमच्या स्वप्नांवरती काम करा म्हणजे तुमचा विजय मात्र तुमच्या पदरात नक्की पडत असतो मित्रांनो. यावेळेला तुमच्या स्वप्नांवर काम करायचं आणि स्वप्न आहे विजयी होण्याचं, स्वप्न आहे ही ट्रॉफी जिंकण्याचं आणि या स्वप्न उराशी बालगून हे दोन संघ मात्र एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले आपल्याला बघायला मिळतात. 24 चेंडू आणि 46 धावांची आवश्यकता असेल. स्ट्राइकरती दिनेश, संघर्ष निश्चितच मोठा आहे मित्रांनो, पण संघर्षाची आठवण करून द्यायची झाली तर मी दशरथ माझी नावाच्या कॅरेक्टरची आठवण करून देईल. मॅचला सुरुवात होती आहे, गोलंदाज सज्ज, गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज, पहिलं षटक घेऊन उमेश गोलंदाजी मार्ग होती, उमेश सज्ज आणि फलंदाजीसाठी हार्ड हिटर फलंदाज दिनेश. पहिला चेंडू मोठ्यानं फटका खेळायचा होता, ऑप्टिकच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न उमेशनं मात्र या चेंडूला एक वेगळी गती दिली होती. फलंदाजाच्या रडारमध्ये चेंडू टाकला नाहीये आणि
आणि या चेंडूवरती मात्र फलंदाज पूर्णपणे बीट होताना आपल्याला बघायला मिळतोय. पहिला चेंडू निर्धाव येतोय आणि मैदानामध्ये संघर्षाचे ठिणगे टाकण्याचं काम केलं जात आहे. उमेशला आपण पाहतोय जबरदस्त गोलंदाजी करत असताना समोर आव्हान आहे पहाडासारख्या फलंदाजाचं, नाव आहे दिनेश. हा चेंडू फटका चांगला आहे, ऑनसाईडला खेळून काढलाय. एक डाव घेण्याचा मानस होता मात्र धाडस नव्हतं. हा अंतिम सामना आहे मित्रांनो आणि या अंतिम सामन्यामध्ये तुम्हाला विजय जर मिळवायचा असेल तर मात्र तुमच्या बॅटिंग बॅटची कमाल दाखवावी लागेल. धावांचा पाऊस मैदानात पाडावा लागेल. उमेश पुन्हा एकदा ओवर द विकेट जात असताना दिनेश साठी हा चेंडू ऑनसाईडला खेळून काढलाय. एक डाव पूर्ण केली जातीये. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण या चेंडूवरती मात्र सेन्सिबल क्रिकेट दाखवलं गेलं. दिनेशला माहिती आहे की उमेशच्या विरोधात हल्ला चढवणं थोडंसं धोक्याचं आहे. दोन चेंडू फेस केल्यानंतर याच वेळेस हलक्या हाताने खेळून काढला आणि एक धावा धावफलकावरती अंकित होतीये. धावफलकाचा श्री गणेश हा धावफलकाला सुरुवात होत असताना आपल्याला बघायला मिळतीये. स्कोर कार्ड वरती एक धाव आणि बिनबाद एक अशी एक साबत सुरुवात करत असताना विशाल वेदांत संघाचे हे दोन फलंदाज यावेळेस डावखुरे. आता आता फलंदाज असेल सूरज. सूरजला मात्र इथून कमाल करावी लागेल. सूरजला मोठी खेळी करावी लागेल. बराचसा वेळ आपण पाहतोय सकाळच्या सत्रापासून सूरज थोडासा डाऊन द ऑर्डर येत होता मात्र यावेळेस सलामीची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती कर्णधारानं दिली आहे. ही जबाबदारी त्याला लिहिलेल्या पार करावी लागेल. चला मित्रांनो सामना स्पीडअप करा. गोलंदाज उमेश पुन्हा एकदा सज्ज. पंचांच्या डावीकडून जाताना आपल्याला बघायला मिळेल डावखुरे आता त्या सूरजसाठी पहिला सामना पहिला चेंडू फेस करत असताना सूरज यावेळेस गती पाहायला मिळतीय. टप्पा सुद्धा अचूक पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी केली जातीये. संध्याकाळचं हे सत्र आहे आणि या सत्राच्या वेळेत आपण पाहिलं तर सूर्यदेवता अस्ताला गेलेले असताना आपल्याला बघायला मिळतीये. आणि या वेळेस जर वेगवान चेंडू हाताळले तर फलंदाजांना अडचण निश्चितच येत असते आणि त्याच अंधाराचा फायदा घेत असताना गोलंदाजी करतोय उमेश. सततचे निर्धाव चेंडू फेकतोय. फुलटो चेंडू आहे लोवर फुलटो. अतिशय चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक तैनात मात्र चौकार का किती दोन धावा ना या चेंडूवरती अतिशय चांगली क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. या वेळेस फटका चांगला आहे. कवरच्या दिशेनं भिरकावून दिलंय क्षेत्ररक्षक पाठीमाग. यावेळेस मात्र पाहायला मिळते आउटफील्ड थोडीशी स्लो आहे. चेंडूला अडवलं, चेंडू फेकला जातोय. तीन धावा मात्र घेण्यापासून रोखू शकणार नाहीये. काय फटका बघायला मिळाला, क्लासिकल फटका यावेळेस बॅट मधून आलाय सूरजच्या. तीन धावा या चेंडूवरती येतील आणि या षटकाची समाप्ती होताना आपल्याला बघायला मिळेल. उमेशचं हे निर्णायक षटक समाप्त होत आहे पॉवर प्लेचा. सहा धावा धावफलकावरती आहे. अंतिम सामना अंतिम फेरीची ही लढत. अठरा चेंडू आणि चाळीस धाबांची गरज आहे. संघर्ष मित्रांनो मोठा आहे. संघर्षाची आठवण करून द्यायची झाली तर मी दशरथ मांझीची आठवण करून देईल मित्रांनो. एका बाजूला गाव होतं, बायको आजारी होती आणि पहाडाच्या दुसऱ्या बाजूला दबाखाना होता. बायको विवळत होती, शेवटच्या क्षणाचा अगदी वाट पाहत होती आणि विवळत असलेली ती बायको त्यावेळेला प्राण सोडतीये आणि दबाखान्यात नेऊ न शकलेला तो दशरथ मांझी पहाडाचं आव्हान स्वीकारतोय. 22 वर्ष संघर्ष केला आणि तो पहाड मात्र छिनी हातोडीने त्यानं फोडून काढला. 55 किलोमीटर रस्ता स्वतःसाठी तयार केला. निश्चितच त्या संघर्षापेक्षा तुमचा संघर्ष मोठा नाहीये. गोलंदाज सज्ज. आपण पाहतोय रमेश सिंग गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस फटका चांगला आहे. डावखुरे आता सूरज अतिशय देखणार फटका. सीमारेषेला सलामी देणारा हा तडाखा चौकार. सतरा चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता. या चेंडूवरती हा आलेला चौकार मात्र डगआउट मध्ये ताळ्यांचा गजर बघायला मिळाला. डगआउट मध्ये ताळ्यांचा उद्घोष बघायला मिळाला. डगआउट मध्ये शिट्ट्यांचा उद्घोष बघायला मिळाला. डावखुरे आता फलंदाज सूरज का माझ्या खांद्यावरती जबाबदारी दिली आहे हे मात्र इथं सांगत असताना तितक्याच ताकदीचा गोलंदाज समोर आपण पाहतोय.
रमेश सिंह आपल्याला अतिशय चांगला चेंडू बघायला मिळाला. रमेश सिंह अगदी अष्टांच्या जबडून फेकलेला हा चेंडू. फलंदाजाला मात्र या चेंडूवरती मोठा प्रहार करायचा होता. अगदी स्ट्रोकवर वन हाताळलं, अतिशय अनुभवाचा वापर करून टाकलेला हा चेंडू दुर्दैव स्वरूपामध्ये संपन्न झाला. रमेश सिंहने इथं मात्र दाखवलं आपल्या अनुभवाची कमाल. अनुभवाची शिदोरी खोलत असताना करतो गोलंदाजी. बॅटच्या रडार मध्ये चेंडू आलाय की नाही हे पाहावं लागेल. या वेळेला झेल हवेमध्ये होता, भविष्य हवेमध्ये होता फलंदाजाचा. थोडीशी चुकी केली आहे. जर्सी नंबर एक आपण शरीफला पाहतोय. सकाळच्या 17 पासून जबरदस्त क्षेत्ररक्षण. मात्र या अंतिम सामन्यामध्ये झेल सोडलाय मित्रा. हा सोडलेला झेल तुम्हाला किती महागडा ठरेल हे येणारे काही चेंडू निश्चितच सांगून जातील. 2003 विश्वचषकाची आठवण करून देईल मित्रांनो. भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना चालू होता. सचिन तेंडुलकरचा झेल वसीम अक्रमच्या गोलंदाजीवरती अब्दुल रझाक सोडला आणि त्यावेळी रझाकला अब्दुल वसीम अक्रम म्हणाला होता मित्र हा झेल नाही तू मॅच सोडली आहेस. यावेळेस झेल सुटलाय. हा झेल तुम्हाला किती महागडा ठरेल हे मात्र येणारे काही चेंडू निश्चितच सांगून जातील. रमेश सिंग सज्ज स्ट्राईक वरती आपल्याला फलंदाज बघायला मिळतोय. दिनेश अद्यापर्यंत दिनेशची बॅट थोडीशी शांत बघायला मिळतीय. 3 चेंडूंचा सामना केलाय आणि 1 धाबेवरती खेळत असताना हा रिटर फलंदाज दिनेश. या वेळेस फटका बघायला मिळतोय चेंडू हवेमध्ये. 2 क्षेत्र चेंडूच्या पाठी चेंडूला अडवताना मात्र एक चांगली कमिटमेंट बघायला मिळाली आहे. 2 धावा या चेंडूवरती येत आहेत. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण सीमारेषेच्या जवळ बघायला मिळालं. चेंडूला अडवलं, चेंडूला आतमध्ये ठेवलं आणि 4 धावा जाण्यापासून मात्र रोखलंय. एक चांगला फटका होता दिनेशच्या बॅटमधनं. थोडस टायमिंग कमी पाहायला मिळालं, उंची जास्त होती, थोडीशी दूरी कमी बघायला मिळाली. पुन्हा एकदा रमेश सिंग सज्ज पंचांच्या उजवीकडून हळूवार हटवलेला हा चेंडू. लेग ब्रेक बघायला मिळाला. टप्पा खाल्ल्यानंतर बॅटच्या अगदी ऑफकिकच्या बाहेर निघणार हा चेंडू. बॅट पासून दूर सोडत असताना अतिशय चांगल्या टप्प्यावरती या चेंडूला रिलीज केलं. सुंदर चेंडू हाताळत असताना रमेश सिंगला आपण पाहतोय. 2 षटक जे मार्गस्थ होते, दुसरा षटक ते संपन्न झालं. 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती आपण जर पाहिलं तर 13 धावा बघायला मिळतात. संघर्ष अद्यापही चालू आहे. दोन्ही बाजूला आग समान लागलेली बघायला मिळतीय. दोन्ही बाजूला संघर्ष सारखाच बघायला मिळतोय. दोन्ही संघांना स्वप्न आहे विजयाचं. षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे सर. रमेश सिंगच्या षटकातील 1 चेंडू शिल्लक असेल मित्रांनो. तेरा धावा, दुसरं षटक मार्गस्थ गोलंदाज रमेश सिंगचं हे षटक. अतिशय चांगली गोलंदाजी यावेळेला करत असताना दिनेशच्या बॅटला स्पर्श झालाय चेंडू हवेमध्ये. थोडस नशिबाची साथ मिळतीय. बराच वेळ चेंडू हवेत, एकाच धाबेवरती इथून संतुष्ट राहावं लागेल. दिनेशच्या बॅटला अजूनपर्यंत जर आपण पाहिलं तर या सामन्यामध्ये व्यवस्थित टायमिंग होत नाहीये. बॉलचा आणि बॅटचा संपर्क व्यवस्थितरित्या येत नाहीये आणि संघर्ष मात्र इथून वाढत चाललाय. चला मित्रांनो, थोडं फास्ट खेळा. अंतिम सामना आहे आणि शेवटच्या षटकापर्यंत चेंडू व्यवस्थितरित्या फलंदाजांना दिसणं खूप अनिवार्य असणार आहे. दुसरं षटक संपन्न झालं. 2 षटक अखेर आपण पाहिलं तर 14 धाबा, शेवटचे 12 चेंडू आणि 32 धाबांची आवश्यकता असेल. इथं तुम्हाला लढावं लागेल वाघासारखं, झुंजावं लागेल वाघासारखं. जर या विजयाचा झेंडा जर तुम्हाला मैदानात गाडायचा असेल तर तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागेल. मैदानात परिस्थिती जर आपण पाहिली तर 12 चेंडू 32 धाबांची गरज आहे. परिस्थिती खंबीर आहे. अशा परिस्थिती खंबीर असताना तुम्हाला गंभीर राहावं लागेल. गंभीर परिस्थितीत खंबीर फलंदाजी करावी लागेल आणि इथं मात्र तुमचा विजय तुम्हाला मिळवावा लागेल. स्ट्राईक एंड वरती दिनेश आहे आणि दिनेशला इथून मात्र कमालीची फलंदाजी करावी लागेल. नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस केला जातो. 3 ओव्हर प्रगतीवर येते. अल्तमश नावाचा गोलंदाज सकाळपासून अगदी प्रेक्षकांची मनं जिंकलेला हा गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज. शॉर्ट पिच चेंडू आहे. बॅटला
पुल करण्याचा प्रयत्न बराच वेळ चेंडू हवेमध्ये राम चेंडूच्या पाठीमागे चेंडूला टिपताना मात्र इथं थोडीशी चुकी केली आहे. दोन धावा पूर्ण केल्या तिसऱ्या धावेचा इथं प्रयत्न केला जातोय. तीन धावा सुद्धा यशस्वीरित्या इथं पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळतात. अतिशय चांगली रनिंग भेटून द विकेट व्हेरी गुड कॉलिंग चांगलं होतं. अतिशय चांगलं आयोजन बघायला मिळालं. दोनही फलंदाजांच्या मध्ये आपल्याला असलेलं कॉम्बिनेशन चांगलं बघायला मिळालं. खूप चांगली गोलंदाजी होती आहे तितकीच चांगली फलंदाजी सुद्धा बघायला मिळती आहे. अगदी दोनही बाजून आपण विचार केला तर पिट फॉर टॅट असं उत्तर मात्र एकमेकाला दिलं जातं. समोरून जर वार झाला तर प्रतिवार करण्यासाठी सज्ज आहेत. समोरून हल्ला झाला तर प्रतिहल्ला करण्यासाठी फलंदाज सज्ज. यावेळेला डावखुरी आताचा फलंदाज सूरज जो मात्र सलामीसाठी आलाय. अद्यापपर्यंत शाबूत फलंदाजी करत असताना स्ट्राईक वरती अल्तमश पंथांच्या डावीकडून जात असताना आपल्याला बघायला मिळेल सूरज साठी. यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट डावखुरी आताची ताकद सौरभ गांगुलीची आठवण करून देणारा हा बेधुंद गगन चुंबी हाय अँड हँडसम बिग हिट षटकार. चला फास्ट खेळा मित्रांनो. अंधाराचं साबट आपण पाहतो हळूहळू मैदानावरती पसरताना आणि चांगल्या प्रकाशामध्ये सामना व्हावा ही सर्व प्रेक्षकांची आणि सर्व खेळाडूंची सुद्धा अपेक्षा. हा षटकार मात्र संजीवनी देऊन जातोय. धावफलकावरती जर आपण पाहिलं 23 धाबा बघायला मिळतात. इथून मात्र संघर्ष चालू झालाय. मैदानामध्ये संघर्षाचा शंखनाद केला जातोय. फलंदाज सूरजच्या बॅटमधून हा धमाका आलाय आणि आशा पल्लवित केला जात आहेत विशाल वेदांत संघाच्या. छोटे चेंडू अतिशय हलवार चेंडू. या चेंडूवरती मात्र चौकार किंवा षटकार अपेक्षित होता मात्र या चेंडूवरती टायमिंग होऊ शकलं नाहीये. फलंदाजाला मात्र बॅट स्विंग फास्ट होता. अगदी मोठ्यानं फटका खेळण्याच्या तयारीत फलंदाज आपल्याला बघायला मिळत होता. मात्र स्कोर जर आपण पाहिला तर 24 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. नऊ चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. दिनेश हार्ड हिटर फलंदाज ज्याच्या मर्मा ज्याच्याकडे मात्र ताकद आहे ज्याच्याकडे मात्र सामर्थ्य आहे. यावेळेस अल्तमश अतिशय हुशारीनं गोलंदाजी करत असताना दिनेशला जाळ्यात पकडवलं जातं आणि यावेळेला मात्र एक चांगली गोलंदाजी केली जाते अल्तमशच्या माध्यमातून. दिनेश नावाचा फलंदाज जो मात्र घातक ठरू शकला असता त्याला माघारी परतवत असताना लागतोय धक्का क्रमांक पहिला विशाल वेदांत संघाला. चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. सूर्यदेवता असताना अंधाराचा साबट मैदानावरती. कदाचित हा सामना जर थोडस उशिरा झाला नसता तर चित्र वेगळं बघायला मिळालं असतं. आपण पाहतोय दिनेशला अगदी निराश हताश मनाने डगावच्या दिशेने येताना आपल्याला बघायला मिळाला. या चेंडूवरती एकच धाव आली. शेवटचे 7 चेंडू आणि गरज असेल 21 धावांची. अल्तमश डावखुरी आताच्या सूरज वरती मात्र इथून सर्व जबाबदारी असेल. त्याच्या बॅटमधनं मोठे फटके आपण पाहिले आहेत. षटकार त्याच्या बॅटमधनं मगाच्या आपण काही चेंडूपूर्वी पाहिला त्याच्याकडून तशाच पद्धतीची अपेक्षा. हा चेंडू ऑफस्टिकच्या जास्त बाहेर पंच आमच्याकडे वळतायत. नियम क्रमांक 25 चा अंमल केला जातोय आणि नियम क्रमांक 25 च्या आधी या चेंडूला वाईट घोषित केलं जातं. अभंतर स्वरूपामध्ये धावफलकात वाढ होती. 7 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. यावेळेस पुन्हा एकदा इनसाइड आउट होऊन फटका चांगला बघायला मिळतो. मात्र अतिशय चांगला झेल शरदच्या माध्यमातून आपण पाहिला. आपल्या खेळीला अनुसरून अशी कामगिरी मैदानात पार पडत असताना आपल्याला बघायला मिळतोय. शरदनं इथे टिपलाय झेल आणि सूरजचा समाप्त झालाय खेळ.
सहा चेंडू आणि या 20 धावांची आवश्यकता मेगा फिनालेची ही लढत अंतिम टप्प्यामध्ये आपण पोहोचलोय अंतिम सहा चेंडू 20 धावांची आवश्यकता 26 धावा धावफलकावरती अंकित झालेला आपल्याला बघायला मिळतात सहा चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता युवाचा अटेम्प्ट चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली होता मात्र झेल या वेळेला धरणीला दान केला जातो दोन धावा या चेंडूवरती पूर्ण झाल्या तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि तिसरी धाव घेताना मात्र उपफलंदाज बाद होताना आपल्याला बघायला मिळेल पाच चेंडू आणि 18 धावांची गरज आहे अजूनही सामना ऑन आहे अजूनही सामना बॅलन्स बघायला मिळतो पाच चेंडू आणि 18 धावांची गरज आहे गोलंदाजी मार्क वरती दीपक आहे दीपकच्या विरोधात हा हल्ला चढवावा लागेल पाच चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आणि विजय जर मिळवायचा असेल तर चौकार षटकारांची मात्र गरज आहे विशाल वेदांचा संघ आपण पाहतोय खेळताना अंतिम फेरीमध्ये धडक मारली यावेळेस बॅटच्या टोला लागलेला हा चेंडू एकच धाव्या चेंडूवरती सुद्धा चार चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता चार चेंडू 17 धावांची आवश्यकता मित्रांनो थोडासा जर अंधार कमी असता तर कदाचित या सामन्याचं चित्र आपल्याला थोडं वेगळं बघायला मिळालं असतं यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू बघायला मिळाला प्रचंड वेगवान चेंडू उष्ट्यांचा वेध घेत असताना दीपक इथं मात्र आपल्या अनुभवाची शिदोरी खोलत असताना फलंदाजाला बाद करतोय तीन चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता थोडासा संघर्ष इथं मात्र कमी पडताना आपल्याला बघायला मिळतो विशाल वेदांचा संघ मेहनत भरपूर केली मात्र अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये थोडासा बॅकफुटवर येताना बघायला मिळतो दोन चेंडू आणि 17 धावांची इथून आवश्यकता असेल औपचारिक चेंडू जर टाकले वैध चेंडू जर फेकले तर फक्त औपचारिकता यांच्या सामन्यामध्ये शिल्लक असेल अखिलेश इलेव्हनचा संघ जबरदस्त फलंदाजी त्यांनी केली सुरुवातीला चार षटकांमध्ये धाबा जमविल्या 45 आणि ४६ धावांचं आव्हान ठेवलं होतं आणि थोडस आव्हान मात्र कठीण झालं फलंदाजी करत असताना विशाल वेदांत या संघाला शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक असेल या चेंडूवरती पुन्हा एकदा बॅटची एज आणि औपचारिक जी समाप्ती झाली शेवटच्या चेंडूची आणि अखिलेश इलेव्हनचा संघ या वेळेला ठरतोय